बुधवारी सकाळी पुणे बेंगलोर महामार्गावर नागाव फाट्याजवळ के एम टी बस आणि मोटार यांच्यात भीषण अपघात झाला भरधाव कारनं धडक दिल्यामुळे एम टी बस पलटी होऊन कारच्या पुढील बाजूचा पूर्ण चक्का चोर झाला कारची धडक इतकी जोराची होती की क्षणार्धात बस पलटी झाली सुदैवानं या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील नागाव फाट्यावर बुधवारी सकाळी अपघात घडला एम एच शून्य नऊ सी व्ही तीनशे पंच्याहत्तर क्रमांकाची कंदलगाव नागाव ही बस राष्ट्रीय महामार्ग ओलांडून नागागावात जात होती त्याचवेळी एम एस सेहेचाळीस झेड बावीस एकोणतीस या क्रमांकाची हुंदाई कार सेवा मार्गावरून भरधाव वेगात येत होती मात्र कारवरील चालकाचा ताबा सुटल्यामुळं भरधाव कार केएमटी बसच्या डाव्या बाजूस जोरात धडकले धडक इतकी जोरात होती की बस एका बाजूला पलटी झाली बसमध्ये प्रवासी कमी असल्यामुळं सुदैवानं मोठी दुर्घटना टळली या अपघातामध्ये दोन्ही वाहनांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं असून या अपघातानंतर दोन्ही वाहनातील ऑइल रस्त्यावर पसरलं होतं त्यामुळे आणखी वाहने घसरून अपघात होऊ नये यासाठी ऑइल पसरलेल्या जागेची स्वच्छता करण्यात आली या अपघातामुळे पुणे बेंगलोर महामार्गावरील आणि सेवा मार्गावरील वाहतुकीची कोंडी झाली होती शिरोली एमआयडीसी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन वाहतूक सुरळीत केली दरम्यान कार चालक मुंबईतील पंकज हरिराम वर्मा याच्या विरोधात शिरोली एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झालाय अधिक तपास शिरोली एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक परशुराम कांबळे करत आहेत